नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण क्लास वर्ग 8वीचा 5वा चॅप्टर एक्सपेन्शन फॉर्म्युला मधला प्रॅक्टिस सेट 5.3 मधला सराव संच 5.3 मधला काय केलं आपण पहिला प्रश्न पाहिला होता. आज आपण आता दुसरा प्रश्न पाहतो. यातला दुसरा प्रश्न काय आहे, सिम्प्लिफाय म्हणजे सोडवा. त्यातला पहिलं बीट काय आहे, ब्रॅकेट मध्ये 2a + b ब्रॅकेटचा क्यूब - 2a - b ब्रॅकेटचा क्यूब. आता जर आपल्याला सोल्युशन करायचे तर आपण काल आणि परवा 5.2 आणि 5.3 मध्ये फॉर्म्युले पाहिले होता. 5.2 मध्ये a + b ब्रॅकेटचा क्यूब = a³ + 3a² + 3ab² + b³ हा एक पहिला होता. आणि काल आपण कोणता पाहिला होता, a - b ब्रॅकेटचा क्यूब = a³ - 3a² + 3ab² - b³. दोन एक्झाम फॉर्म्युले पाहिले होते आपण. ते इथे लक्षात आता इथे पहिल्या वेळेस काय आहे, प्लसच चिन्ह आहे म्हणजे आपल्याला पहिला फॉर्म्युला लागला, दुसऱ्या वेळेस मायनस चे, म्हणून दोन नंबरचा फॉर्म्युला. आपण आन्सर मध्ये आधी फॉर्म्युले लिहू, आपण ऍज इट इज आन्सर मध्ये लिहू. सोल्युशन काय आहे, फॉर्म्युला लिहू, a + b ब्रॅकेटचा क्यूब = a³. ना फॉर्म्युला डायरेक्ट आपण आन्सर लिहू द्यायचं, फॉर्म्युला आपण लिहिले तिथे. तर काय आहे, 2a + b ब्रॅकेटचा क्यूब - 2a - b ब्रॅकेटचा क्यूब = आता इकडे लक्ष द्या, पहिलं आपलं काय आहे, एक घ्यायचं, याच्या जागेवर 2a, 2a ब्रॅकेटचा क्यूब प्लस 3 × 2a² 2a² × काय b च्या जागेवर b चा इथं पण प्लस 3 × 2a × b² प्लस काय येतं इथं मग, b³ हे झाला पहिला कंस. आता मायनसचं चिन्ह इथलं, इथं मायनस इन ब्रॅकेट. आता दुसरं काय, 2a - b इथे a - b चा आपण आता दुसरा फॉर्म्युला वापरायचा. काय ते a - b चा फॉर्म्युला वापरायचा इथं, 2a च्या काय ते 2a² मायनस 3 × 2a² × b प्लस 3 × 2a² मायनस, इथे एक मायनस होते, मायनस काय होतं इथं, b³ ब्रॅकेट क्लोज. ऍज इट इज पहिले आहे तसं घेऊ आपण. पहिले ब्रॅकेट काय ते इन ब्रॅकेट 2a 8a³ प्लस 2² किती, 4 × 3 = 12 a² b प्लस 6ab² प्लस b³ हे झाला फर्स्ट ब्रॅकेट क्लोज. चिन्ह कोणत्या मध्ये, सिम्बॉल मायनस इन ब्रॅकेट 8a³ मायनस 2² 4 × 3 = 12 a² b प्लस 6ab² मायनस b³. आता इकडे बघा, हे जे एक्सपेन्शन झालं म्हणजे पूर्ण सोडवत झालेलं. आता हे दोन्ही कंसाची वजाबाकी करायची आपली, मग चिन्ह कोणतंही वजाबाकी, म्हणून काय करायचं, वजाबाकी करायची. पहिला कंस आहे इट इज 8a³ प्लस 12a² b प्लस 6ab² प्लस b³ मायनस चे चिन्ह मायनस. आता इथून समोर आपण इथं मायनस मायनस काय येते मग, 8a³ ही मायनस आणि मायनस प्लस प्लस मायनस मायनस प्लस 12a² b. आता इथलं मायनस इंटू प्लस मायनस काय येते, 6ab² मायनस इंटू मायनस प्लस काय येते, b³. आता इकडे बघा, इथे 8a प्लस आहे, इथं मायनस आहे, प्लस मायनस 0. 6ab² इकडे प्लस आहे, इकडे मायनस आहे, हे पण कटलं. b³ अँड b³ सेम आहे. इथं काय राहते मग, पहिले याच्यात = 12a² b प्लस b³ प्लस 12a² b प्लस b
क्यूब मैं आंसर क्या कितने ही बारह कितने बार दुनी 24 12 प्लस 12 24 ए स्क्वायर बी प्लस बी क्यूब आने बी क्यूब वन एंड वन टू बी चा क्यूब ये जाले आंसर क्या रहा 24 ए स्क्वायर बी प्लस 2 बी क्यूब लिहून घ्यायचा असलं तर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारायचं असलं स्क्रीनशॉट मारून घ्या. याच्यानंतरचं दोन नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आपल्याला दोन नंबरचं एक्झाम्पल पहा. थ्री आर मायनस टू के सेकंड एक्झाम्पल काय दिले 3r-2k ब्रॅकेटचा क्यूब प्लस 3r+2k ब्रॅकेटचा क्यूब एज इट इज आहे. पहिल्यांदा काय केले मायनसचे चिन्ह आणले दोन नंबरला काय केले प्लस आणले बदल काहीच नाही आहे तर सोडवायचे. आता पहिल्यांदा सारखं सोडवायचं सोल्युशन मध्ये आपण आता फॉर्म्युला तीच वापरू. पहिल्यांदा फॉर्म्युला मायनसचा वापरायचा. आता काय ते 3r-2k ब्रॅकेटचा क्यूब प्लस 3r+2k ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू पहिला कंस होत आहे 3r-2k मग आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे a प्लस बी आणि a मायनस बी तर याच्यातला कोणता आहे मायनसचा आहे म्हणून a मायनस बी तर काय ते पहिल्या कंसात कंस करायचा 3r³ × 2k प्लस 3 × 3r² याला छोटे छोटे कंस करू ब्रॅकेट नाही मायनस बी चा क्यूब म्हणजे 2k चा क्यूब झालं पहिला कंस. आता सेकंड चिन्ह कोणतं येतं प्लस मग काय तयार येतं 3r³ + 3 × 3r² × 2k + 3 × 3r² + 2k³ कंस करू. आता हे सोडवू आपण पहिला कंस आधी सोडवू इज इक्वल टू काय ते 3 चा क्यूब किती 27 इन ब्रैकेट 27r³ − 2 × 3 3 चा क्यूब स्क्वेअर 9 9 × 2 9 × 3 27 27 × 2 54 54 r² + 3 × 3 9 9 × 4 36 36 r² ब्रैकेट क्लोज नाही मायनस 8k चा क्यूब ब्रैकेट क्लोज शेवटला काय 8k चा क्यूब. आता इथं कोणतं असेल ते प्लस इन ब्रैकेट 27r³ + 54r² + 36r² + 8k³. तर पहिला आणि दुसरा कोण सोडवायचा पहिला कंस काय लिहायचा दुसरा कंस लिहायचा 27r³ − 54r² + 36r² − 8k³ + 27r³ + 54r² + 36r² + 8k³. आता इथं लक्ष द्या इकडं इथं 27 कसं आहे प्लस प्लस आहे इथं 54 आणि 54r² आणि 54r² कटलं इथं 36 इथं पण प्लस आणि इथं पण प्लस आहे 8k कसं आहे इथं 8k³ प्लस आहे इकडं मायनस आहे ही पण कटत मग राहते काय आपलं
27 आर क्यूब प्लस 27 आर क्यूब प्लस 36 आर के स्क्वायर प्लस 36 आर के स्क्वायर मग 27 एंड 27 54 आर क्यूब प्लस 6 एंड 6 आर 12 प्लस 6 एंड 7 आर के स्क्वायर आंसर काय आलं 54 आर क्यूब प्लस 72 आर के स्क्वायर एज इट इज हे झालं आपलं 2 नंबरचं एक्झाम्पल.